झालेल्याच्या संदर्भातली मदत देण्यात चालू आहे. अर्थमंत्री या नात्याने जयंतरावांनी सभागृहामध्ये उत्तर दिलंय. त्याच्यातले काही हजार कोटी रुपये पाठवलेले आहेत, काही हजार कोटी रुपये पाठवण्याचं काम चाललेलं आहे. आता पुरवणी मागण्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये तरतूद केलेली आहे. काही तरतूद जर ती कमी पडली तर सीएफ ऍडव्हान्स हा देखील सरकारला घेता येतो, तो सरकारचा अधिकार आहे. आणि त्याच्याबद्दल फेब्रुवारीमध्ये साधारण बजेट अधिवेशनाची तारीख ठरवली जाईल असा माझा अंदाज आहे. साधारण वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मध्ये मानसिकता अशी आहे की हे अधिवेशन फेब्रुवारीच्या मध्यामध्ये सुरू करावं, जेणेकरून त्यांनाही केंद्राच्या अधिवेशनानंतर एकंदरीत आर्थिक शिस्त लावायला सोपं. ज्या ज्या बँकांचं कर्ज आम्ही शेतकऱ्यांनी उचललेलं आहे त्या आमच्या शेतकऱ्यांना सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका ह्या दोन बँकांचं कर्जाच्या बद्दलचा विचार केला जातो. इतर कर्जाचा विचार करण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून नक्की तिथले आकडे किती आहे आणि साधारण कुठपासूनची तारीख त्याच्यामध्ये धरली गेली पाहिजे. आता मागे सरकार असताना भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सभागृहामध्ये असं सांगितलेलं होतं, आपण पण पत्रकारांनी ते ऐकलं होतं, 89 लाख शेतकऱ्यांना 34,500 कोटीची देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी असं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं. परंतु सरकारमध्ये ह्या 7 लोकांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर असं समजतंय तेवढी रक्कम लागलेली नाही, तेवढे शेतकरी कव्हर झालेले नाहीत. त्याच्यामध्ये काही नियम लावले, त्या नियमामुळे अनेकांना अडचणी निर्माण झाल्या, अनेकांना वंचित राहावं लागलं. आणि ह्या सगळ्या बाबी सहकारी विभागाच्या लोकांशी आणि ह्यामध्ये जे जे विभाग संबंधित, जास्त करून सहकार आणि वित्त नियोजन हेच विभाग ह्याच्याशी संबंधित येतात, पण थोडा बहुत आला तर कृषीचा विभाग, अशा या विभागाची अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे. काही साखर कारखान्यांनी किंवा काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तिथल्या साखर कारखान्यांना सांगितलं की तुम्ही आमचा ऊस गेलेला असला तरी आमची बिलं पाठवू नका, आमची बिलं पाठवल्यानंतर त्याच्यातनं वसुली होईल, वसुली झाल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय झाला तर आम्हाला त्याच्यातनं वंचित राहावं लागेल, आमचं नुकसान का करता, अशा प्रकारचा एक मतप्रवाह आहे. त्या संदर्भामध्ये देखील ह्या सरकारला काय तो निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण प्रत्येक जणाला असं वाटतं की बाबा मला त्याच्यातून मदत झाली पाहिजे. आणि ही मदत होत असताना बाकीच्या बँकांच्या एकंदरीत वसुलीवर परिणाम होतोय ही गोष्ट खरी आहे, परंतु हे एकदा झाल्यानंतर स्पष्टपणे सगळ्यांना स्पष्ट सांगावं लागेल की आता इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे काळ्याची सेवा करून तुम्हाला आधारभूत किंमत देण्याचा प्रयत्न आम्ही तुमच्या धान्याला, पिकांना किंवा आपल्या भाजीपाला आणि फळांना घेऊ करू. आणि इथनं पुढे मात्र आर्थिक शिस्त लावण्याच्या करता प्रत्येकाने आपलं आपलं कर्ज फेडलं पाहिजे. कारण तुम्ही जो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उल्लेख केला, आम्ही लोक तिथं बँका चालवत असताना 3 लाख रुपयांचं कर्ज त्या शेतकऱ्याला 0% व्याजाने देतो. त्याच्यामध्ये पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आहे, त्याच्यातून काही मदत होते आणि ते 2% देतात. परंतु ते राहिलेले 2% त्या बँका स्वतःच्या नफ्यातून तेवढी तरतूद करतात. आणि शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज वेळेमध्ये फेडलं तर त्या 2 जिल्ह्यांमध्ये 0% व्याजाने दराने आमच्या शेतकऱ्यांना कर्ज मिळतात.